राज्यात गुटखाबंदीची कठोर अंमलबजावणी सुरू आहे मात्र इतर राज्यातून येणारा गुटखा रोखण्यासाठी सीमेवरची तपासणी कडक करण्यात यावी तसंच अवैध गुटखा वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत गुटखा पान मसाला यासारख्या प्रतिबंधित पदार्थांचं उत्पादन आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले